नमस्कार आणि रेसिप मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला आळूवडी बनवून दाखवणार आहे. ही आळूवडी मी न रोल करता बनवते, तर आजची रेसिपी खूपच खास आहे, जराही स्किप न करता बघा. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एक पातेल घेतलंय, त्यात आपण बेसन घालूया. ह्या वाटीने मी 2 वाटी बेसन घातलंय. आता आपण यामध्ये मसाले घालूया. चवीपुरतं मीठ, 1/2 चम्मच हळद, 1 चम्मच तीळ. इथे मी तिखटवाल्या मिरच्या 6 ते 7, 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, थोडीशी कोथिंबीर, हे सर्व मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची कमी या जास्त करू शकता. इथे मी 1/2 चम्मच ओवा घेतलाय. हातावरती चोळून घ्यायचा, म्हणजे आळूवडी अगदी खुसखुशीत होते. 8 ते 10 पानं आळूची घेतली ती, 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घ्यायची. त्यानंतर अगदी बारीक अशी कट करून घेतलेत. इथे आळूची पानं बारीक कट केलेली घालून झाली ती. सुरुवातीला पाणी न घालता मिक्स करून घ्यायचा आहे. बेसन मध्ये आळूची पानं बारीक कट केलेली व्यवस्थित मिक्स करून झाली ती. आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आळूवडीचे मिश्रण तयार करूया. इथे मी आळूची पानं 8 ते 10 घेतलेली, तुम्ही 5 ते 6 घेतली तरी देखील चालेल. मी या मिश्रणामध्ये 1 वाटी बेसन टाकलेलं आहे. तुम्ही बघू शकता हे मिश्रण अगदी पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तुम्हाला आळूवडी अगदी कुरकुरीत हवी असेल तर यामध्ये तुम्ही 1 चम्मच तांदळाचं पीठ टाका, त्यामुळे आळूवडी अगदी कुरकुरीत होते. या आळूवड्या मी वेगळ्या पद्धतीने बनवते, त्यासाठी इथे मी 3 ग्लास घेतले. 3 ग्लासला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे आळूवडीचे मिश्रण तयार केलेलं आहे ते ग्लासमध्ये घालूया. इथे मी गॅसवरती इडली कुकर ठेवलाय, त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. पाणी गरम होते तोपर्यंत आपण हे मिश्रण ग्लासमध्ये भरूया. इथे मी 3 ग्लासमध्ये आळूवडीचं मिश्रण भरून घेतलंय. तुम्ही जसं व्हिडिओमध्ये पाहताय तेवढंच ग्लासमध्ये मिश्रण भरायचं आहे. आता आपण हे ग्लास इडली कुकरमध्ये ठेवूया. हे मिश्रण 20 ते 25 मिनिट स्टीम करून घ्यायचंय आणि गॅस फुलच ठेवायचा. आता आपण यावरती झाकण लावूया. 25 मिनिटं झाली ती, आता आपण झाकण काढूया. तुम्ही बघू शकता हे मिश्रण व्यवस्थित शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया. हे मी मिश्रण पूर्णपणे थंड झाल्यावरती ग्लास मधून काढून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्या वड्या पाडूया. तुम्हाला जशा पातळ जाड हव्या असतील तशा तुम्ही कट करून घेऊ शकता. इथे मी मीडियम साईज मध्ये कट करून घेतीया. इथे मी चाकूला थोडंसं तेल लावून घेतलंय, म्हणजे वड्या व्यवस्थित कट करता येतात. अशाच पद्धतीने उरलेल्या वड्या पण कट करून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या वड्या अशाच जरी खाल्ल्या तरी टेस्टी लागतात. इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय. तेल गरम झालेलं आहे. आता आपण 1-1 वडी तेलामध्ये सोडूया. इथे मी गॅस फुलच ठेवलेला आहे. तेलामध्ये वड्या खूप साऱ्या नाही टाकायच्या, नाहीतर त्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. आता आपण वडी पलटूया. वडी पलटत्या वेळेस पण 1-1 वडी पलटायची. तांबूस रंग येईपर्यंत वड्या तळून घ्यायच्या. अशा तांबूस रंग येईपर्यंत तळल्या की वड्या अगदी कुरकुरीत होतात. वड्या तळून झाले त्या आता आपण काढूया. इथे मी तळलेल्या वड्या काढण्यासाठी पुरणाची चाळण घेतली. अशाच पद्धतीने उरलेल्या वड्या तळून घ्यायच्या. तुम्ही देखील ही आळूवडी नक्की बनवून बघा. ह्या आळूवड्या 8 दिवस टिकतात. तुम्हाला ह्यातली वडी तोडून दाखवते. वरून अगदी कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट. तुम्ही देखील अशाच पद्धतीने आळूवडी बनवा. तर मग तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.